अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात आणि जामखेड नगर परिषद स्थापनेपासून ते आजगत फक्त विरोध आणि विरोधच झाला. चालू कामात अडथळे आणणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करणे असे प्रकार सर्रास झाले. या ना त्या कारणाने कायमस्वरूपी नगर परिषदेला मुख्य अधिकारी मिळाला नाही आणि पालकमंत्री असतानाही तो मिळालाही नाही, याची जामखेडकरांना नेहमी खंत राहिली. त्यातून सत्ता बदल आणि सगळे नौके नगरसेवक असल्यामुळे कामाचे मूळ स्वरूप आणि नगरसेवकांच्या अधिकाऱ्यांचा योग्य वापर सुरुवातीपासूनच झाला नाही. इलेक्शनमध्ये झालेला खर्च कसा काढावा हा काही निवडून आलेल्या नगरसेवकांसमोर आजगत पडलेला प्रश्न. म्हणून मला माझा वाटा किंवा कमिशन द्या, नाहीतर मी काम होऊ देणार नाही, हे जामखेडकरांना पाहायला मिळाले आहे. जामखेड या शहरात तपनेश्वर रोड स्मशानभूमी ते खरडा चौक या रोडची पावसाळ्यामध्ये अतिशय दुर्दैवी अवस्था झालेली आहे. शनिवार दिवशी बाजार असतो, त्या बाजार दिवशी जामखेडकरांचे किंवा बाहेरचे येणारे शेतकऱ्यांचे, माळव घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचे अतिशय मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. की लवकरात लवकर त्यांनी म्हणजे रोड केले पाहिजेत. आम्हाला जर बाजारात जायचं म्हणलं तर साडी अक्षरशः गुडघ्यात धरावी लागते आणि समोरून पुरुष आले तर लाज वाटते की कसं चालायचं आम्ही त्या रस्त्याने. गुडघ्या इतकं पाणी असतं, चिखल असतो आणि एवढी वाईट दुरावस्था झाली की आम्ही चलू पण शकत नाही. तर गाडीवर पण बऱ्याचदा पडण्याचे योग आले. गाडी काल पाऊस झालं, नागेशच्या पाठीमाजी इतकी गटारी आहेत, त्याचं उतार तिथे देण्यात आलेलं आहे मंदिरापर्यंत. मंदिराचं पाणी इथे येते अंडरग्राऊंड गटर, बारीक गटर आहे, इथून पाणी वाहत नाही. आम्ही नगरसेवकाला बोललो, नगर परिषद तक्रार दिली, घरात पाणी घुसतं लोकांच्या, तरी काही ॲक्शन होत नाही. जामखेड शहराची जी दुरावस्था आहे, जी दुर्दशा झालेली आहे, ह्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ही दुरावस्था जी झालेली आहे तर ह्याला माझ्या मते फक्त जिम्मेदार आपली नगरपालिका आहे. आपली जी नगरपालिका आहे हे जिम्मेदार आहे, कारण की नगरपालिकेचे जे आहे तर खास करून नुराणी ह्या कॉलनीकडे बिलकुल लक्ष नाही आहे. ह्याच्यावर आम्हाला असं वाटतं की हे जे नगरपालिका आहे, हे नगरपालिका थोडंफार कुठेतरी जातीवाद करते आहे काय, हे आम्हाला शंका निर्माण होती आहे. कारण की नुराणीचे जे जेवढे रस्ते आहेत तेवढे ज्यांनी नगर परिषद चालू झाल्यापासून फक्त कामात अडथळेच निर्माण केले अशा काही व्यक्ती आणि नेत्यांमुळे आज जामखेडची ही परिस्थिती निर्माण झाली आहे असे नागरिकांचे मत आहे. सागर पवार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, पुणे.